विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या ह्या बॅचचा 5वा दिवस. मागील 4 भागापासून आपण गणिताची ओळख शिकत आलोय. पहिल्या भागात आपण समीकरण शिकलो, त्यानंतर आपण अपूर्णांक शिकलो. आज आपण गणितातील सगळ्यात महत्त्वपूर्ण टॉपिक म्हणजे दशांश अपूर्णांक शिकणार आहोत. दशांश अपूर्णांक बरोबर काय? दशांश अपूर्णांक बरोबर, दशांश अपूर्णांक. मग दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं बरोबर? दशांश अपूर्णांक कशाला म्हणायचं? ज्या संख्येच्या छेदस्थानी 10 किंवा 10 घातांकी संख्या म्हणजेच 10 पट. म्हणजे काय? 10 7 10 बरोबर. तसेच 7 100 तसेच 7 1000 बरोबर. हा कोणचा अपूर्णांक आहे? हा व्यवहारिक अपूर्णांक आहे. पण ह्या व्यवहारिक अपूर्णांकाचं जर आपण संक्षिप्त रूप केले असता, म्हणजे याचं जर संक्षिप्त रूप केले असता, किती येत आहे? 0.7 बरोबर. किती येत आहे? 0.07. त्यानंतर किती? 0.007. म्हणजे आपण व्यावहारिक अपूर्णांकाच दशांश अपूर्णांकात काय केलं? रूपांतर केलं. ज्या संख्येच्या छेदस्थानी 10 किंवा 10 पटीतील संख्या येते ती काय असते? दशांश अपूर्णांक बरोबर. मग दशांश अपूर्णांक बरोबर काय? हा दशांश चिन्ह. दशांश अपूर्णांकाच्या इकडली साईड कोणती असती? जी आपली डावी बरोबर. जी आपली डावी ती डावी, ही आपली उजवी ती उजवी बरोबर. इथं काय समजा 1.5. मग हा 1 म्हणजे काय असतो? 1 ही पूर्णांक संख्या असते. काय असते? 1 ही पूर्णांक संख्या असते. आणि 5 हा अपूर्णांक असतो, म्हणजे अपूर्णांक संख्या असते बरोबर. त्याच्यानंतर काय? त्याच्यानंतर समजा हीच 1/5, ह्या 5 पुढं कितीही शून्य द्या. काय? 5 पुढं कितीही शून्य द्या तरी अपूर्णांकाची किंवा ह्या दशांश अपूर्णांकाची किंमत बदलत नाही. काय होत नाही? किंमत बदलत नाही. काय होत नाही? किंमत बदलत नाही. आहे तीच काय राहते? ही किंमत राहते बरोबर. त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक काय सांगतो? जर का समजा असे काय 1.05, जर का आपण दशांश अपूर्णांकात ही साईड कोणची आहे? उजवी. मग उजवीकडून आपण जर डावीकडे आलो, काय झालो? उजवीकडून आपण डावीकडे आलो तर किंमत ही 10 पटने काय होते? वाढते. पण इकडून इकडे गेलो, म्हणजे ही डावी साईड आपली, डावीकडून जर उजवीकडे गेलो तर किंमत काय होती? 10 पटने काय होती? कमी होते. ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. त्यानंतर दशांश अपूर्णांकाची जर आपण बेरीज करायची ठरवली, काय? दशांश अपूर्णांकाची आपण बेरीज, तर काय करायचं? बेरीज वजाबाकीमध्ये दशांश अपूर्णांकाखाली दशांश चिन्ह घ्यायचं, म्हणजे दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्हच घ्यायचं बरोबर. उदाहरणार्थ 3.5 + 5 बरोबर. याचा किती आहे? पॉईंट ना बरोबर 3.5. आणि कोणत्याही संख्येचा दशांश चिन्ह कडे असतं? इथं पूर्ण संख्या बरोबर. मग किती? इथं पॉईंट 3, याच्या खाली काय नाही, काय याचा शून्य याच, म्हणजे किती? हा 5
पॉइंट किती 8। मग बेरीज आणि वजाबाकी करत असताना सगळ्यात महत्त्वाचा नियम काय की दशांश चिन्हाच्या खालीच काय घ्यायचं दशांश चिन्ह। अजून बेरीज वजाबाकी करताना सगळ्यात मोठा नियम म्हणजे ज्या दशांश अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची त्यांचे एकक समान पाहिजेत। म्हणजे जर हा किलोग्राम मध्ये असेल तो पण कशात कन्वर्ट करून घ्यायचा किलोग्राम मध्येच, जर हा ग्रॅम मध्ये असेल तो पण ग्रॅम मध्ये, हा मीटर मध्ये असेल तो पण मीटर मध्ये, हे सगळे आपण परिमापके ह्या काय करणार आहेत चॅप्टर मध्ये ह्या गोष्टी शिकणार आहेत बरोबर। त्यानंतर गुणाकार काय आहे, गुणाकार दशांश अपूर्णांकाचा गुणाकार बरोबर। दशांश अपूर्णांकाचा गुणाकार समजा आपण ए किती 6 बरोबर, किती 6 × 0.6 बरोबर। मग काय करायचं, सगळ्यात पहिलं 6 आणि 6 ज्या पूर्णांक संख्या समजून घ्यायच्या आणि त्यांचा काय करायचा गुणाकार, किती 36 आणि गुणाकारातले दशांश चिन्ह काय करायचे मोजायचे आणि ते उजवीकडून डावीकडे मांडत यायचे, कडून उजवीकडून डावीकडे म्हणजे किती किती घडत 1 म्हणजे किती 3.6। त्यानंतर भागाकारात काय आहे, त्यानंतर भागाकारात बरोबर। भागाकारात समजा किती आहे, हे 3/10 बरोबर, 3 ला 10 आणि भागलं समजा 1 0 काय होईल 1 घन सोडून पॉइंट। आता आपण दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार आणि वरवर व्याख्याच्या स्वरूपात पाहिल्या, पण आपण ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेऊ त्यासाठी आपल्याला काय लागते उदाहरणं, उदाहरणातून तुम्हाला या गोष्टी अजून व्यवस्थितपणे समजते। तर आपण काय करू उदाहरणं पाहू, आता आपण नाही का हे उदाहरणाच्या स्वरूपात समजून घेऊ। इथं काय आता बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार म्हणजे आपल्याला सगळ्या गोष्टी गुणधर्म इथंच आता व्यवस्थित ध्यान देऊन बघा। पुढं एकदम अवघड उदाहरणं सोडवत गेलेलो आहेत, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्यवस्थित शांत डोक्यांनी व्हिडिओ बघा। ओके, काय आहे बेरीज, तुम्हाला सांगितलंय दशांश अपूर्णांकाची बेरीज वजाबाकी करत असताना दशांश चिन्हाखाली काय घ्यायचं दशांश चिन्ह बरोबर। मग आपल्या पेपर मध्ये असं आडवं उदाहरण दिलेलं असतं, काय करायचं दशांश चिन्हाच्या खाली काय करायचं दशांश चिन्ह देऊन घ्यायचं, 5 वजा 8 बरोबर, 4 किती 8 9 आणि 7 यांची काय करायची आपल्याला बेरीज। पण प्रॉब्लेम काय आता इधर कोणची संख्या नाही, मग मी तुम्हाला पहिलं सांगितलं जर का ह्या 8 च्या पुढं कितीही शून्य देत गेलं बरोबर, 8 च्या पुढं कितीही शून्य देत गेलं तरी ह्या अपूर्णांकाची किंमत बदलते का, बदलत नाही। मी व्हिडिओ सुरू होतानाच तो गुणधर्म सांगितला दशांश अपूर्णांकाचा बरोबर। मग काय द्यायची 1 0 बरोबर, मग काय सीधा आले 7 बरोबर, 9 8 किती 17 1 8 आणि 1 9 दशांश चिन्ह खाली दशांश चिन्ह, किती 5 आणि 4 9 बरोबर, समजलं। त्यानंतर आता वजाबाकी, वजाबाकी सेम दशांश चिन्हाच्या खाली काय दशांश चिन्हच काय घ्यायचं लिहून घ्यायचं बरोबर। हे आहे असंच काय करतो मी इथं लिहून घेतो 8 5 9 यांची काय करायची वजाबाकी बरोबर। आता किती ना 5 आणि 9 जातात का, नाही इथं काय करायला आपल्याला हातचा घ्यावा लागेल। पण शेजारच्याकडे काय आहे का द्यायला, काहीच नाही, त्याच्या शेजारच्याकडे आहे का, काहीच नाही, मग त्याचा काय करतो हा 5 आपल्यातून 1 हातचा याला देतो बरोबर, हा 10 आपल्यातले 1 हातचा काय देतो याला देतो बरोबर, आणि मग हा 10 परत आपल्यातले 1 हातचा कोणाला देतो याला देतो बरोबर। झालं काय मग आता
पंधरातून नऊ गेले, किती राहिले? सहा. त्यानंतर नवातून पाच गेले, किती राहिले? चार. त्यानंतर नवातून आठ गेले, किती राहिले? एक. पॉईंटच्या खाली पॉईंट. त्यानंतर चारातून तीन गेले, किती राहिला? एक. बरोबर. आता काय गुणाकार? गुणाकार करत असताना पहिल्यांदा ह्या संख्या जी दिसती तिचा काय करून घ्यायचा? बिंदास गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे पाचा पाचा पंचवीस, पंचवीसा पाच एकशे पंचवीस. बरोबर. आणि त्यानंतर दशांश तर घर काय करायचे? मोजायचे. बरोबर. किती आहे? एक, दोन, तीन. किती घर आहेत? तीन. मग हे घर इकडल्या साईडने द्यायचे का इकडल्या? तर संख्येच्या एकक स्थानातून घर मोजायला सुरू करायचे. म्हणजे उजवीकडे मोजायचे डावीकडे. संख्येचे एकक स्थान कोणतं यायचं? पाच. दशक आणि शतक म्हणजे एकक स्थानाकडून घर मोजू द्यायचे आणि घर द्यायचे. किती मोजत? एक, दोन, तीन. मग किती मोजायची? जर एक, दोन, तीन. मग काय गेली? दशांश. याच्या पुढे काय? शून्य. समजलं? आणि त्याच्यानंतर आता भागाकार. बरोबर. काय आता हात काय करतो मी? वर लिहितो थोडा. समजा इथं झिरो पॉईंट झिरो झिरो पस्तीस. बरोबर. भागिले किती? सात. सगळ्यात महत्वाचं भागाकारात हे दशांश चिन्ह काढून घ्यायचं. काय करायचं? दशांश चिन्ह काढून घ्यायचं. कसं? तर काय करायचं? अंशाचे किती घर आहेत दशांश चिन्ह घर दशांश चिन्हानंतर किती घर आहेत? चार आहेत. एक, दोन, तीन, चार. बरोबर. माहीत अशा सांगितलेली त्या आपण किती? पस्तीस आणि सात. बरोबर. किती घर आहेत? एक, दोन, तीन, चार. मग काय करायचं? तर अंशाला चार घर आहेत तर ते काय करतील? छेदाला चार शून्य द्यायचे. म्हणजे किती? एक, दोन, तीन, चार. बरोबर. याचं काय निघलं? आता दशम चिन्ह काढून टाकलं. मग काय द्यायचं? आता भाग द्यायचा. सात एक सात, साता पाचा पस्तीस. छेद किती आलं? एक दहा हजार सांगणार. बरोबर. मग काय करायचं? पाचाला किती घर आहेत? एक, दोन, तीन, चार. किती घर आहेत? चार. बरोबर. मग किती घरानंतर दशांश चिन्ह? चार घरानंतर. म्हणजे पाच एक दोन तीन शून्य. बरोबर. किती आलं? झिरो पॉईंट झिरो झिरो पाच. आता काय करू आपण? पेपरला एक्झामला आलेले विविध उदाहरणं याच्यावरचे पाहू. बरोबर. आता काय आहे? अठरा पॉईंट चारशे पाच मध्ये किती मिळवावे? म्हणजे उत्तर किती? बत्तीस पॉईंट एकशे चार. बरोबर. म्हणजे काय? अठरा पॉईंट झिरो पाच मध्ये किती मिळवावे? माहित एक संख्या. मग काय मानायची? एक्स. बरोबर. किती उत्तर? बत्तीस पॉईंट एकशे चार. हा काय इकडं? अधिक. तिकडे गेला काय होईल? वजा. म्हणजे एक्स बरोबर बत्तीस पॉईंट एकशे चार वजा किती आहे? अठरा पॉईंट चारशे पाच. बरोबर. मग यांची काय होईल? वजाबाकी. यांची काय होईल? वजाबाकी. बरोबर. चारातून पाच जातात का? नाही. मग काय घ्यायचा? याच्याकडून हातचा घ्यायचा. पण याच्याकडे आहे का हातचा द्यायला? नाही. मग काय करायचं? ह्या एकाकडून हातचा घ्यायचा. बरोबर. मग याच्या किती झाले? एकापाशी शून्य. बरोबर. याच्याकडे किती झाले? दहा. बरोबर. याच्याकडून किती दिले? एक. इथे झाले नऊ. इथे किती झाले? चौदा. मग चौदातून पाच गेले, किती राहिले? नऊ. किती राहिले? चौदातून पाच गेले नऊ. नऊ याचे काय आले? तसेच नऊ. बरोबर. आता काय करायचं? ह्या शून्यातून चार जात का? नाही. मग काय करायचं? ह्या दोनकडून परत हातचा घ्यायचा. एक आणि दहा. बरोबर. दहातून चार गेले, किती राहिले? सहा. बरोबर. एकातून आठ जातात का? नाही. मग काय करायचं? परत याच्याकडून एक हातचा घ्यायचा. अकरातून आठ गेले, किती राहिले? इथं तीन. दोनातून एक गेला राहिलं एक. म्हणजे किती मिळवा लागते? तेरा पॉईंट सहाशे नव्याण्णव.
आता जे विद्यार्थी माझे पहिल्या क्लास पासून क्लास करत असतील, पहिल्या भागापासून व्हिडिओ पाहत असतील, त्यांना आज एक गोष्ट नक्की ध्यानात आली असेल की जोपर्यंत अशा शब्दरूपी गणिताचं समीकरणात रूपांतर करता येत नाही, बरोबर, अधिकच तिकडे गेलं वजा करता येत नाही, कोणत्याही उदाहरणाचा जे पहिल्या व्हिडिओ पासून शिकवत आले तेच आहे. तुम्ही आपल्या बॅचचा शेवटचा दिवस असला तरी ह्याच गोष्टी काय होत्या शेवटपर्यंत उपयोगी पडत्या. ओके, आपण काय करू पुढचं उदाहरण पाहू. आता आपल्या उदाहरणात काय करू आपण हे पाहू, बरोबर. इथं काय करायचे दशांश अपूर्णांकाची बेरीज करायची, पण ही बेरीज करताना आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागणार हे दशांश चिन्ह काय लागते काढून टाकावं लागते, बरोबर. मग काय करायचं सगळ्यात प्रथम ज्या संख्या येतात त्या काय करायच्या लिहून घ्यायच्या, बरोबर. आता काय करायचं हे अंशाचे पॉईंट मोजायचे, बरोबर, आणि छेदाचे पॉईंट मोजायचे, बरोबर. इथे छेदाला किती पॉईंट येत एक दोन, मग या संख्येचं काय करायचं अंशाला तेवढे पॉईंट द्यायचे, बरोबर. आपण छेदाचे मोजलेत ना तिकडे द्यायचे अंशाला, बरोबर. आणि जे अंशाचे पॉईंट मोजले ते काय करायचे छेदाला काय द्यायचे तेवढे शून्य द्यायचे. इथं तसं किती पॉईंट आहे एक, मग इथे एक पॉईंट आहे ना, मग याच्या अंशाला किती एक शून्य, बरोबर. इथे याच्या अंशाला दोन पॉईंट आहेत ना, इथे किती येते दोन शून्य. ह्या शून्याला हा शून्य कट झाला, ह्या शून्याला काय झाला हा शून्य कट झाला, बरोबर. व ह्या शून्याला शून्य, ह्या शून्याला शून्य, ह्या शून्याला हा शून्य कट होऊ शकणार नाही, कारण इथं कशाचं चिन्ह आहे बेरजेचं चिन्ह आहे. जर का गुणाकाराचं चिन्ह असतं तर त्याचं काय असतं कट झालं असतं, बरोबर. काय राहिलं शिल्लक इथं आता दहा छेद किती एक अधिक एक छेद दहा. काय करून घ्यायला लागेल आपल्याला छेद समान करून घ्यायला लागेल, कारण अपूर्णांकाची काय आली तिथं बेरीज, बरोबर. किती इथं दहा, बरोबर. वर किती म्हणा लागेल दहा, बरोबर. किती आलं शंभर अधिक एक, छेदाला किती राहिला दहा, बरोबर. एकशे एक भागिले दहा, बरोबर. जर पर्यंत हे असू शकतं व्यवहारिक अपूर्णांक किंवा व्यवहारिक अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकातलं रूप पण असू शकतं, बरोबर. किती इथं दहा, किती छेदाला दहा, मग एकच स्थानापासून काय करायचं घर मुली द्यायचं, एकच घर आहे, मग किती येते तर एक पॉईंट एक. किती आलं उत्तर दहा पॉईंट एक. व्यवस्थित काय करा कोणचे पॉईंट कुठं, त्यानंतर शून्य का आले अंशाचं, इथं छेदाचे शून्य अंशात दिले, अंशाचे छिंद छेदात दिले, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघा. जर समजलं नाही कमेंटमध्ये व्यवस्थित सांगा, आपण पेशल परत याचं एकदा लेक्चर सोप्या सोप्या उदाहरणाचं परत एक देऊ. ओके, पुढचं एक उदाहरण. आता या उदाहरणात काय करायचं आपल्याला फक्त आणि फक्त दशांश घर काढायचे आणि काय द्यायचं आहे भाग देऊन गुणाकार करायचा, बरोबर. दशांश स्थळ काढताना सांगितलंय आपल्याला सगळ्यात पहिलं काय करायचं अंशाचे काय मोजायचे घर मोजायचे दशांश स्थळ, आणि खाली येणाऱ्या संख्येचे काय द्यायचं शून्य द्यायचं. सगळ्यात पहिली स्टेप काय करायची ज्या संख्या दिसतात, अजूनच सांगतोय जेवढ्याही संख्या दिसतात तेवढ्या काय करायच्या लिहून घ्यायच्या, बरोबर. 36 दिसले किती 7 दिसले 8 किती दिसले 6 42 आणि किती 16. पण आता काय करायचं अंशाचे काय बघायचे घर मोजायचे आणि कुठे द्यायचे छेदाला शून्य द्यायचे, बरोबर. किती आहे 1 2 3 4 5, बरोबर. किती इथं 5 घर आहेत, मग काय द्यायची तर छेदाला काय द्यायचे 5 शून्य 1 2 3 4 आणि 5, बरोबर. त्यानंतर इथले छेदाचे मोजायचे आणि काय करायचे अंशाला काय द्यायचे घर द्यायचे. किती तर 1 2 3 4, मग काय द्यायची तर 1 2 3 आणि 4, बरोबर. आता काय होईल काटाकाटी, ही काटाकाटी तुम्हाला जमलीच पाहिजे, बरोबर. शून्य किती तर 1 2 3 4, मग किती 1 2 3 4 शून्य काय झाले कट झाले, बरोबर. किती नंतर इथं 6 1 6 6 6 36, बरोबर. 7 1 7 7 चुकून
बेचा बरोबर मग ह्या सहाला हे सहा काय झाले कट झाले बरोबर मग आठ एक आठ आठ दुने सोळा मग राहिलेत किती शिल्लक इधर हे दोन आणि किती दहा आणि वर किती एक 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 म्हणजे किती राहिले इथं शिल्लक एक छेद वीस बरोबर एक छेद काय राहिला वीस राहिला पण हा काय आहे व्यवहारिक अपूर्णांक याचं रूपांतर कशात करायचं आपल्याला दशांश अपूर्णांक कोणा जर उभा भाग नाही जमला आडा भाग द्यायचा कसा शिकवतो बरोबर इथे किती आले वीस इथे किती आले एक वीस नी एकला भाग दसतो का नाही मग काय दिलं इथं पॉईंट इथे किती आला शून्य वीस नी दहा भाग दसतो का नाही मग काय करायचा इथं एक शून्य द्यायचा आणि इथे एक शून्य विसापाचे शंभर मग किती आले विसापाचे शून्य किती आहे हे शून्य शून्य याची इकडे काय म्हणजे काय पॉईंट उत्तर किती आले मग झिरो पॉईंट झिरो पाच व्यवस्थित बघा अंशाचे छेदाला शून्य दिलेत इथे छेदाचे अंशाला शून्य दिलेत काटाकाटी व्यवस्थित करा हा भाग व्यवस्थित बघा आणि व्यवस्थित प्रॅक्टिस करा काय करू पुढचं उदाहरण पाहू उदाहरणात काय झालंय गुणाकार पण आलाय आणि भागाकार पण आलाय आता ही गोष्ट मी तुम्हाला एका पहिल्याच भागात आणि पहिल्याच उदाहरणात शिकवलं होती हे जर असं लिहिलं तरी समान असतं आणि जर का असं लिहिलं तरी काय असतं समान असतं मग काय फक्त आणि फक्त काय करायचे आपल्याला पॉईंट काढायचे आणि शून्य द्यायचे बरोबर हाई तशा काय करून घ्या पहिल्यांदा संख्या लिहून घ्या किती आहे पाच आहे चार आहे खाली किती आहे चार आहे बरोबर वरचे पॉईंट मोजा आणि खाली काय द्या शून्य द्या बरोबर किती मग इथं दहा बरोबर इथं पॉईंट मोजा आणि इथं काय द्या शून्य किती इथं एक दोन तीन एक दोन तीन शून्याला शून्य काय झाले कट चाराला चार कट बरोबर मग किती आहे पाच एक पाच आणि झाले राहिलेले दोन शून्य मग शंभरा पाच पाचशे हे उदाहरण एकदा का तुम्हाला शून्य जमले दशांश स्थळ काढायला आणि काटाकाटी काढायला तर लयत लय दहा ते पंधरा सेकंदात हे उदाहरण काय होतात व्यवस्थितरित्या सुटतात ओके काय होतं एक्झाम मध्ये अशा प्रकारचा आपल्याला भरपूर वेळा प्रश्न विचारले काय दिलंय सहाशे पंच्याहत्तर गुणे गुणिले चारशे त्र्याऐंशी चा गुणाकार तेवढा येतो बरोबर पण आता काय करायचं सहा पॉईंट पंच्याहत्तर गुणिले चार पॉईंट त्र्याऐंशी चा गुणाकार किती मग यांचा गुणाकार करतो असायचं का नाही कारण पॉईंट काढल्याच नंतर यांचा गुणाकार काय येणार एवढाच येणार ना मग ती संख्या काय करायची व्यवस्थितपणे लिहून घ्यायची व्यवस्थितपणे काय करायची लिहून घ्यायची बरोबर आणि काय करायचं याचे एक दोन तीन चार याचे एकक स्थानापासून काय करायचे चार घर मुजीत अलीकडे यायचं किती एक दोन तीन चार आणि चार घरानंतर काय द्यायचा पॉईंट याचं किती उत्तर आहे बत्तीस पॉईंट सहा हजार पंचवीस ओके आता याच्यापेक्षा तरी पेपरमध्ये मी शिकवलेले आत्तापर्यंतचे विविध प्रकारच्या उदाहरणापैकी अवघड उदाहरण पेपरला पडलेलं नाही तुम्ही तरी काय करा व्यवस्थित दशांश अपूर्णांक चॅप्टर पुस्तकात व्यवस्थित बघा व्यवस्थित सगळं सोडवा तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उदाहरण आढळणार नाही आपण हे काय करू आता शेवटचं उदाहरण पाहू सगळ्यात महत्वाचं काय आता हाईत तशा काय करायच्या संख्या लिहून घ्यायच्या किती आहे नऊ इथं किती नऊ नऊ हे किती नऊ आणि हे नऊ बरोबर परत सांगितल्याप्रमाणे काय करायचं याचे दशांश स्थळ मोजायचे आणि काय द्यायचे याच्या छेदाला द्यायचे किती इथं एक दोन तीन चार पाच सहा किती इथं सहा एक दोन तीन चार पाच सहा बरोबर याचे मोजायचे आणि याच्या अंशाला किती तर एक दोन तीन चार आणि पाच किती तर एक दोन तीन एक दोन तीन चार बरोबर किती तर चार मग काय होईल एकला ह्या ह्याला 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 किती चार चार काय होते कट होते बरोबर ह्या नऊला हा नऊ ह्या नऊला हा नऊ कट होतो म्हणजे भाग एकाचा बसतो म्हणजे शून्य होत नाही काय होतो भाग एकाचा बसतो बरोबर मग काय राहतं इथं ह्यो नऊ बरोबर आणि झाले किती शंभर बरोबर
मग किती घर येत, किती शून्य येत, दोन शून्य. जसे आपण दशांश स्थळाच्या घरास पाहिजे काय देते, शून्य शून्य देते, तसे शून्याच्या नंतर याला शून्याच्या जागी काय द्यायचं, दशांश घर कुठून एकक स्थानापासून मोज द्यायचं. बरोबर, हे म्हणजे नऊ हा शून्य म्हणजे काय, झिरो पॉईंट किती, 0.09 व्यवस्थित हे सगळ्या गोष्टी बघा. बरोबर, जर तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ समजला असेल, नसला समजला मला कमेंटमध्ये सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दशांश अपूर्णांक पाहिजे, उद्याच्या भागामध्ये आपण दशांश आवर्ती अपूर्णांक पाहणार आहोत. जरी काही माझ्याकडून चुका होत असत्या मला आपल्या कमेंटमध्ये व्यवस्थित सांगा. आपली ही मोफत गणित बुद्धिमत्ता बॅच ही पूर्ण कम्प्लीट बूस्टर मोफत यूट्यूबला दिसणार आहे. तरी तुम्हाला जर व्हिडिओ व्यवस्थित आवडला असेल तर तुम्ही काय करा, लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत पण काय करा, पोहोचवा. आपण ह्याच तुमच्या दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी एक अजून एक गोष्ट करायची ठरवली. 36 जिल्ह्यातील 36 विविध प्रश्नपत्रिका मी आपल्याला काय देणार आहे, सोडवून देणार आहे. तरी तुम्ही रोज त्या प्रश्नपत्रिका सोडवा, जेणेकरून तुम्हाला त्याचा येणाऱ्या आगामी भरतीत विविध परीक्षेत त्याचा नक्कीच उपयोग होणार. ओके, धन्यवाद.